ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. सांगली जिल्ह्यात आज नवे 1833 कोरोना बाधित तर 60 जण कोरोनामुक्त. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धडाका जोरात सुरू आहे. रोज नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्यांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या 14,746 इतकी आहे. तर आजच्या दिवसात 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 44 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. असा सापडलेल्या रुग्णांपैकी 1833 रुग्ण आज सांगली जिल्ह्यात सापडलेले आहेत. तर आटपाडी तालुक्यात 136, कडेगाव तालुक्यात 119, खानापूर तालुक्यात 121, पलूस तालुक्यात 89, तासगाव तालुक्यात 159, जत तालुक्यात 270, कवठेमहांकाळ तालुक्यात 156, मिरज तालुक्यात 290, शिराळा तालुक्यात 78, तर वाळवा तालुक्यात 144, तर सांगली मिरज कुपवाड या महापालिका क्षेत्रात 271 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंके यांनी दिली आहे.